कमला कुठं चालली कुठं नाही शांताबाईच्या घरी चालली काही पाहिजे होत का तुम्हाला नाही मध्ये काही नाही पाहिजे आता शांताबाईच्या घरी काय काम आता उद्या जावच आहे ना आपल्याला बैठकीने तर म्हटलं शांताबाईला घेतो सांग शांताबाई रामदास भावले से दोघं आपण दोघं आणि ती कोण पोरगी जवळ येते कोण जाते चार सहा जण नाही कसं घेऊ न शांताबाईना रामदास भाऊले दोघ तर पाहिजे का गावातल्या सोबत शांताबाई देणार आमदार भाऊले हो तुमच्या मताना नाही सांगू का त्याला आपण दोघं चालता काय दे सांगून चाल घेऊन अजून इंदिराले दे सांगून होऊन जाते इंदिरा ते दोघ नाही का इंदिराला ते सांगून अजून ते बोली बोलते जराशी अशी इंदिरा बाई बर मग इले गंगाले न त्या रामलाल भाऊले बद्दल का सांगून नाही ते म्हणते का इंदिराले नेते आणि शांताबाईले रामदास भाऊले नेते आम्हाला नाही नेलं आपण पोरगी पावाले अजून काय साक्ष गणाले सगळे काम तेई दिनच नव्हतं ते ले घेऊन चलाव का आता होऊन जाते ती गजना जास्त बैठकीले एवढे तण आता दोघई गेलो तो होते बैठक पण आता तू म्हणतो शांताबाईले रामदास भाऊले न मी म्हणतो हिंदी राले की आता मग ते दोघं आहेत बरं सांगून दे काही फरक नाही पडत काही हरकत नाही दे सांगून पाहिजे तर असे बोलाले हुशार माणसं तो रामलाल भाऊ जरा अजून बोलतो जे सांगून दे तेली सांगून दे हो ना पाहिजेच ना हो जरासे दोन चार माणसं पाहिजेत ते काय बोलतेत आपल्याला नाही समजलं समजलं अजून दुसऱ्या पाहिजेत दोन चार माणसं घेऊन घेतो ते चार थे आणि एक पाच आपण दोघ सात आणि दोघ पोरगी जवळ नऊ जण होऊन जाते लागतेच पाहिजे बैठक बरं बरं ते सांगून तो बोलणं झालं ना दोन वाजता म्हणेन तू दोन तीन वाजता अरे हो 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 दोन वाजता निघू घरून दोनक वाजता मी पण मी मी सांगतले पहिले शांताबाई मी सांगतले तुले हिच्या गंगाच्या पहिले मी पोचले तापाशी सांगतो गावातलं करा पहिले का बाहेर गावातलं करा हा गावातलं पाय ना पहिले तू बाहेर गावात तू कुठून नाही आणू कुठून नाही कसं करत होतो तू गावात सांग ना गावात चाल पहिले हा सगळ्या बाया तू त्याच्या इकडे नेतो म्हणत तसाच हिरच येते तुम्हाला आता वरी गावातल्या बाया रिकाम्या होत्या तर कोणी नाही सांगितलं घरी होत्या रिकाम्या आता बाहेरचं होका आलं तर आता तुमच्या हो आले का आता तुमचा येऊन माल येऊन गेला का सोंगाले आता आताच्या आता पाच मिनिटातच काय हो शांताबाई भाऊ हिरस म्हणते हिरस काय आता जेव्हा आपली आप माल येईन तेव्हाच आपण बाया सांगू ना आता आज म्हणते ते घरी सकाळी कसा आहे गंगा सांगून म्हणते बाया मी बाया सांगाली आली आता शांताबाईच्या घरी गेली ती शांताबाई मी ओपन गेली मी इकडे आली हे पहिले तपाशी उभी होती काय हे बाय बा गंगा तू मालकी नाही मी मालकी नाही या मी होका घेतली हेडमास्तर जोडून मी त्याला होका घेतली मी त्याला हो म्हणली बाया आणतो म्हटलं मा पचका करू नको बा तू तू बी आणि शांताबाई सगळ्या बाया एक एखतेस माग झाला पंधरा वीस जणी आणि लागन तु इकडे येतो गंगा पण आज मला पचका करू नको बा त्या हेडमास्टर समोर मग त्याची बायको त्याची बायको मोठी बोलायला हाय मा हो काय घेतल्या का ना असं कायले तसं कायले अरे बा माया ऐका तुम्ही मुन्नी माया काय मी काय म्हणतो काय ऐकू शांताबाई तु मीच म्हणली ना मीच घेतली हो का तुले पहिले तू संगत चाल काय ऐकायचं आहे तुझ्या आव तो मुन्नी मी कोणाच्याच संग येत नाही सा बर सा मा घरी पाहुणे आहे माझी इन बाई आहे माझी आई आहे त्या घरी आहे आणि मी कामाले वावरात येऊ काय लोकांच्या मी नाही येत हेच म्हणत होते तुले आपल्याच चबर तबर लावून राहिले दोघे आईस आणि शांताबाई कसं बघ माझं काही नाही येशील काय तर आता हे पाय कमला हे पाय आता तू म्हणता टेम्पो अडू नको तू येवाला मी नेऊन राहिली बाया आज आता कुठं कुठं नेऊन राहिली तू बाया नेण तर बघा मी काही साऱ्या बाया नाही नेत गावातल्या मी फक्त शांताबाईला नेतो आणि गंगाला नेतो नाही 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 कमला शांताबाई बी मिस नेतो गंगाले बी मिस नेतो मी दोनही बाया सोडत नाही कुठं नेतो तू सोयाबीन हेड मास्तरच्या वावरात हो का घेतली आम्ही तीनशे रुपये रोजाना कधी नेत आज ने ना तर जाय ना आज मग तू कधी नेतो तू उद्या नाही बाई कमल्या उद्या मग अहो बापा गोष्ट तर आहे का गोष्ट नाही करून राहिली मी बैठक घेवायची आहे म्हटलं हे अजयच्या लग्नाची बैठक कधी लग्न काढायचं तारीख कधी काढायची लग्नाची कपडे घ्यावाला कधी जावायचं आहे ते बैठक घेवाले तिथं अजयच्या सासूरवाडीत जावायचं आहे म्हटलं आता आता थे भी। आता खाली होत आलं का बैठक बी तू म्हणतात आता काय करू तर आता मा पोराचा फोन पोर आला आई म्हणते कधी लग्न काढलं तसं मला सांग म्हणते मी सुट्ट्याचे अर्ज टाकतो म्हणते तर मग मी काय करू मला नाही माहित बाबा तुमचे ते सोयाबीन स्वघाचे हॉकी आले का यशि नव शांत बाय उद्या जावं लागते आपल्याला बैठकीला बाबा सांगतो मग तुला मग चला मग आता चला संग हेडमास्टरच्या वावरात आज आता सोयाबीन सोंगाले कसं रोज होऊन जाईन तीनशे रुपये मग उद्या उद्याला बैठकीला चालले दादा मी नाही सांगू शकत बाई बाईच हो मी रमेशच्या बाबाले विचारतो कमला अशी म्हणे म्हणतो मन आणि मुन्नी म्हणते म्हणतो चाल मी विचारून सांगतो बाई मुन्नी तुला अन कमला तुले मी विचारतो रमेशच्या बाबाले मग सांगतो अहो विचारतो उद्या जावाच आहे आपल्याला उद्या दुपारी ती एक वाजता निघू करून विचारून घे ते बी सांग तुम्ही दोघं शांताबाई नामदास भाऊ दो। आम्ही दोघं तिकून मनिषाने जा जाऊ येतील एक इंदिराला सांगून देईन बरं ठीक आहे मी विचारतो त्या इथले काय म्हणते तो ठेल्यावर गेली असं ठेल्यावर गेली का मग संध्याकाळी मना लागेन तिले ते आधी म्हणजे शांताबाई कसं येतं ना उद्या उद्या एक वाजता जावं लागते आपल्याला हो येऊन जाईन मी वा वा शांताबाई सोयाबीन सोंगाले म्हणतो पाहुणे हाय म्हणतो आणि बैठकीला जावा तयार झाली आज जातेत ना माझ्या घरचे पाहुणे आज चालले जातेत मग उद्या हा मी मोकळी लागेल कमला न नाही सांगतलं असतो असती मग आज चल ना पाहुणे बरं ठीक आहे चाल बापा कचरा काळी फेकायला आली होती तुम्ही इथंच बोलायला लागल्या जातो कमला उद्या हा जा म्हणलं पाच सात जण हो ना बरोबर आहे ना मुन्नी काय व गीता तू तर येतं ना तू काही बहण नको लो हो। ये तो ना पण कमिशन घेतली ना काय किती रुपये कमिशन घेतली गीता कमिशन की आ, कमिशन काही नाही घेतलं काय घेत बसाव म्हटलं नाही घेतली बाय आपल्या आजच्या आहे काय कमिशन घेवाले नाही कमिशन की काही नाही घेतली हेडमास्तर ने सांगलं म्हणले ठीक आहे म्हणले बस असं लागते रोजानच चल कर पटो तयार तयारी जेवण तर जेवून घे कमिशन तर घेतलंच असं नाही ना बंबाट कमिशन घेतलं नसतं तर बायाला एवढी जोरदस्ती जोर जबरदस्ती केली नसती आलं रोज गीज कबूल केलं ना नाही तर रोज देवाच्या टायमाला गीज गीज करते महाबीन बाया आहो काय ते मुंडीनं पहिलेच होका घेऊन घेतला आणि सारे बायाले पहिलेच सांगून दिलं ना त्या हेडमास्टरच्या वावरचा वावराचा होका वावर घेतला तिनं सोयाबीन सोंगाचा मग मला काय एकही बाई नाही भेटली मध्ये तरी म्हटलंच तुले तर अत्यानं जाईन दे सांगून म्हणून नाही उद्या सकाळी जाईन म्हणत होती आता काय करतो आता चालत आहे दोघं दोगो दोघंच करून टाकू थोडं थोडं जेवढं होईल तेवढं आणि ते हेडमास्टर ते वावरातलं इकडचं एका दिवसात होते म्हणे का दोन दिवसात किती दिवस म्हणे गेल्यावर माहित पडत ना आता एक दिवस लागते का दोन दिवस लागते तर एकूणच समजते आपल्याला ते म्हणे म्हणून एक दिवस लागते म्हणे उद्या त्या वावरात जाऊ म्हणे पण आता वावरात वावर पाहूनच समजा ना एक लागते का दोन दिवस लागते हो आता मग चल मग आपण दोघं दोघं जेवढं होईल तेवढं बाया फ्री होतपर्यंत पर्यंत आणि हे कमला नाही सांगितलं ना बैठक आहे म्हणे लग्नाची तारीख काढायची आहे म्हणे सांगितलं आपल्याला दोघाले तिकडे ते रामदास भाऊ आणि शांताबाई न पाच जण आले गावातून बैठक येथे कमला ना कमलान सांगतलं चाल म्हणे तू बी शांताबाईला मग काय करता मग जाऊ आहे का बैठकीला सांगतलं एवढ्या मानानं मान देते घेऊन घेवा चाललं जाऊ कोणतं आपल्या तिकीट न जावं लागते खर्चाला नेते ते ठीक आहे ना तन्नो दोन काय आहे तेच्यामध्ये बैठक किले आता सगळे कामले गेलो तर बैठकीले गेलोच गेलच पाहिजे चालू दो मग आता आज मी चलली जातो हेर मास्टरच्या वावरात मुन्नी सांग रोजून जाते हं हं तो मां तो घरचं उभो पिक सोडून आता लोकाच्या वावरात जाता का तू आता मग नाही भेटलं बाय आता मग आपण दोघो दोघई करू तो आजच होईल उद्या तर अजून तिथे बैठक किले जायला लागते त्याच्यापेक्षा जा आज उद्या नऊ दे आपले वावरात दोन दिवसामध्ये ते हेडमास्तरच झाड झाल्यावर मग तिसऱ्या दिवशी आपल्या वावरातच घेऊन जाऊ सगळे भाया एक खट्टे एक सोय आता सोंगून आपण दोघे बी किती सोंगू सोंगून ठेवून देऊन झालं त्याच्यापेक्षा थांबूनच जा था. आता आता बुधवारीच लावू आता मस्त एक खट्टे हो असं होते मग आज आपण दोघं दोघे सोंगू तो किती सोंगू मग दोन दिवसात होऊनच जाते का तिकडलं होणच जाईल ना दोन दिवसात कौन नाही होणार होणच जाईल मग जाऊ का मी रोज येऊन जाते कसा बी बोला चालली जाय पा डब्बा बांधव तो ना सांगू ए प्रज्व इकडे बघ चांदी चालली चांदी बिघावा नाव छान ठेवलं प्रज्व छान नाव आहे नौ गौरी दिदीने दाखव अच्छा गौरीच ठेवलं का हम्म छान नाव ठेवलं गौरीने हो सुशिलाबाई नाव गौरीन ठेवलं छान नाव ठेवलं आराध्याचं आराध्या पण गौरीनेच ठेवलं नाही सुशील बाई आराध्याचं नाव मी ठेवलं आराध्या मी ठेवलं नाव गौरीनं ना तर ते थे होतं बाई कोणतं गड्या तरी ठेवलं होतं बाई भावना प्रांजली काही असं असंच काहीतरी ठेवलं होतं तिनं मला नाही पसंत पडलं ते मग मी ठेवली आराध्या नाव तर तेच पडलं आता मस्त छान आहे ना शांताबाई आराध्या नाव मस्त आहे मला तर खूप आवडलं आराध्या नुसतं आहे नाव आहे आराधना आराध्या नाही 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 शांताबाई तुम्ही कधी मला जबरदस्ती करूच नका तुम्ही बेबी बाई ना पोट भर नाश्ता करावला विचार नाही तर आईले किती पोटभर भर नाश्ता करायला लावला आता मला तर दिवसभर भूक नाही लागणार एवढा नाश्ता दिला बेबी बाई हो हो शांता भल्ल बनवलं होतं बाबा खमण ढोकडा काय 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 होय बाबा ते मिरचे कांदे अजून दालवडे भजे घाड बनवलं होतं बापा तिनं पहिले पासून तयारी करून ठेवली होती काय तरी ना गरम गरम करू करू दिल खावाले आम्हाला आणि वरतून अजून चहा आता काय माझे पोट भरला तर मी जेवत नाही दिवसभर नाही हो नाही हो करू करू खाऊ घातलं हो शांताबाई बेबीबाई ना घरच खाऊ घातलं बेबीबाई तशाच आहे सुशेला बाई खावा पिवाले तर एकदम खुल्लम खुल्ला हा खाऊ पिऊ भरलं घालते त्या पण तशाच आहे त्या त्याच्या घरी गेला का उपाशी कोणी येतच नाही हो शांताबाई म्हणून तर आता काही तुम्ही जेवा खावा तर ठेवू नका आता आता जाऊ द्या मला मी चालली आता बाय जा लक्ष ठेवजा आराध्या चालली हो बाई मी ये दिवाळी झाली का ये आपल्या घरी पाठवतो जा शांताबाई दिवाळी झाली का दोघा हो हो, हो, हो पाठवतो ना पाठवतो येऊन जातील येऊन जातील दोघा ती घरी येऊन जातील चाल गौरी चालली मी हो आई माई, माई जा पोचली का फोन करजो मला हो फोन करतोस मी पोचली का शांताबाई आई पाहून घ्या माय माय जेव्हा सासरवाडीतून जावाला निघते का नि पोरीच्या तेव्हा पोरगी लढते पाणी पण माय पोरगी लढत नाही का डोळ्यात पाणी आणत नाही मी जातोय येतोय वाटत नाही जातोय वाटत नाही का बा आई काही नाही लढण ते इथं तिला काही दुखच तर जशी तुमच्या घरी राहत होती तशीच इथं राहते माय पोरगी बोलत नाही जरा बी अन मग मा? अन पोरगी तिला सून म्हणून नाही वागवत पोरगी म्हणून वागवते आणि थे बी सासू नाही समजत माय म्हणून समजते ते जराशी बोलली बी काही बी कधी तिला ताण येत राग नाही येत कधी कधी होऊन जाते म्हणा पण जास्त करून नाही नाही बाई आपलं तसं आहेच नाही सासू सासू पण दाखवा काय ते दे। दे काम करते मी बी करतो मग काही येतोच नाही ना हारून राहतो आम्ही तर ते काय लढण ते आणि हायच किती दूर तुम्ही फोन आहे ना आता आता तर बोलतच राहते कायन हो बाई माहित आहे ना म्हणे शांताबाई महापुरीला इथं दुःख नाही महापुरगी माघारी जशी राहत होती तशीच इथं बी राहते म्हणून ते लढत नाही हे मला माहित आहे मला चिंता बी नाही मग मापोरीची एकूल एक आहे पण मला चिंता नाही मापोरीची बिंदास राय तुम्ही मला माहित आहे का मापोरीची जिथं माय आहे म्हणून हो ना काय नाही दुःख देऊन काय करा हा बरं बरं बर, शांताबाई चला मग निघतो मी आता राहून जा म्हणलं तर बरं ठीक आहे जा तुमचे काम धंदे अडत असं नाही हो बरं बर, निघतो हो हो सुशिलाबाई हो चल मग शांत मी बी चालली जातो मी काय दे थांबू मग आता आतापासून आता थांब ना आता था आई आता त्या सुनी ना म्हटलं था बचा, ना तुले दिवाळी करून थांब ना आता दिवाळी करून काय व काहीतरी बचाल ती काही बोलते जातो मी त्या तात्या बरोबर देणार नाही ते शिरपाचा देते ते बोलते ते बचाल 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 करत नाही बोलून दाखवते नाही आई आता एवढी समजदार झाली ना काय काही बोलते करते ते सोडून दे फक्त तिच्या तिच्या हातीच करते ते थांबतो आता दिवाळी पर्यंत दिवाळी झाल्यावर जा अहो बाई गौरे मी माघरची नाही करू का दिवाडी शांत माघरची नाही करू का दिवाळी मग उडा तस वाट पाहत सणाची मी माघरची दिवाळी करतो बा लागन तर मग येऊन झाला का मी दोघं येतो मग मग तर चालेल ना येन खरंच हो हो येईन ना त्या बाबाची इच्छा आहे ना तर जाऊ म्हणे बाईच्या घरी तर दिवाळी झाली का गहू पेरून देतो आम्ही आठ दिवसातच आणि मग येऊन जाईल बरं ठीक आहे मग काय तर थांब ना मग मं... थोडं जातो हो मी कांताली भेटून घेतो तिला भेटून मग मग जातो हा ये तिला भेटून हो भेटून येतो मी तिला गौरी रवा आहे का है? रवा हा आहे काय बनवायचं आहे का नाही घरी गौरीच्या पोटात येईल ते म्हणून माई मै गेली तशी घरी नाही बनवली म्हणा तिची आई चालली तशी जुरी बनवते म्हणून नाही दे आठवण नाही आली सुशीला बैल देवा म्हणा बर दे। आता बनवत बनवतच नाही नाही काही नाही गौरी ते आपलं आता किराणा आणायला लागन का नाही फराड बनवासाठी म्हणून विचारत होती तर रवा मैदा किती किती पडला आहे बा तर मग त्याच्यानुसार आपण आणू अशी म्हणत होते मी थोडस आहे रवा बर सांग बर ठीक आहे

आजी स्वतः बनवून तेव्हाच भेटन नाही आता इकून जाईन सैपाक करन बकून नाही जाईन का साँगी, साँगी तो। आजी म्हणून म्हणतो बनवून देऊन देतो रात्री केच होते मग आजीले ना आबाजीले हो काय असं आहे काय बनो बनो मग बनो मस्त धाबरा थोडेसे जास्तच बनवज जा मग पुरे तिकडे शोभा त्या तिकडे मामीले भी देऊन देऊ ने मामा मामी हा हा बनवतो मी आनंदपूरच्या वही आता बाया हो बाई हो आम्ही आनंदपूरचा हो हो तुम्हाला सांगितलं होतं ना मी आनंदपूरच्या बाया नको सांगा म्हणून तुम्ही कोणत्याही दुनियातल्या छड्यातल्या तुम्ही बाया आणा पण आनंदपूरच्या नको आणा सांगत लोतन मी तर ते आनंदपूर मध्ये जाऊन धक्का तुम्ही चूप राहील काय करू मग बायाच नाही भेटत काय करू कुठचे बाया कामत करायला पाहिजे ना शो साठी पाहिजे का तू बस काय तोंडातल्या तोंडात बोलता कोणाला भेटा तुम्ही काही गरज कोणाला भेवायची अगं कोणी चार चारते का आपल्याला कोणी खावाले देते काय भेटा तुम्ही बाप रे हेड हेडमास्तर असून बायको पाहिजे किती दटावते बाप्पा 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 भाई ना हेडमास्तर हो, हो, ना तिकडे शाळेमध्ये केवढा असा येते किती नाही येते आणि इथं बायको किती ठेवते बायको किती बोलते घरी तसंच राहते बाई गंगा हेडमास्तर राव नाही तिकडे कलेक्टर राव घरच्या बाया बोलतेच काहून बाई काही प्रॉब्लेम आहे काय असं असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर आमचा रोज देऊन द्या आणि आम्ही चाललो जातो बा आमच्या घरी रोज काय चा रोज काम केलं का तुम्ही आले आले रोजही मागायला लागले का म्हणून म्हणतो मी का आनंदपूरच्या बाया नाही सांगाव हो का मला आले जम जम रोजही मागायला लागले पहा तुमच्या डोळ्यांना पान काना नाही का असे आहे आले रोज मागायला लागले म्हणून म्हणत होती मी तुम्हाला कुठच्याही सांगा तुम्ही पण आनंदपूरच्या नको सांगा बाई आल्याबरोबर मी काही रोज नाही मागतली तुम्ही म्हणून राहिला ना कायले सांगतल्या बाया आनंदपूरच्या म्हणून म्हणतो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे आम्ही चालला जातो आम्हाला तिकडे होका होता आम्ही तिकीट खर्च करून तुमच्या इकडे आलो होका पाडून आम्ही दुसऱ्या वावरातला नाही दुसऱ्या इकडे बी होका होता आम्हाला आमचा रोज पडला म्हणून म्हणतो मन रोज आणि आम्ही चालल जातो आता फुकाचा रोज देऊ काय तर घ्या आता आज 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 सोयाबीन झाली पाहिजे पाहिजे लावून बाई आम्ही गॅरंटी नाही देत बा आम्ही सांगतो आम्ही समतो दोन हाताने जेवढे जेवढे होईल तेवढे आम्ही सांगतो तुम्ही म्हणाल मग साडेपाचही वाजले तरी तुम्ही करा त्याच्या बाद बी आम्ही ऐकणार नाही रे बा रोज देता तुम्ही त्याच्या आम्ही काम बी करतो तुम्ही हात लावा तुम्ही पाठीला हात लावा गोष्टीच करता काय पाठीला हात लावा आणि सोंगा पटपट होत नाही काय होते एका दिवसात चला वा सर पाणी पाणी तर पाजा कबी ना पाण्यानच लावता का कामाले घरून नाही आले का पाणी पिऊन आलो ना घरून पाणी पिऊन आलो पण येता येता तान लागले ना आता कामाले लागायच्या पहिले पाणी नाही पिवा काय बर बर ठीक आहे त्याला लागा पातीवर तुम्हाला पाठीवर पाणी घेतो एक गेला लागा वा करा कामा सुरू करा पाणी आणतो आम्ही पाहिजे तरी मुन्नी होका हट नाही येणं ना परवडत याच्या वावरात आल्या बरोबरच किती घन घन लावायला बसली तर दिवसभर काय करून ती करू देईन कशी त्यानं काम काम तरी होईल का दिमाग पहिलेच खराब करून ठेवलं तिनं मला काय माहित होई आले बरोबरच घन घन लावून म्हणून मला वाटलं का चला बा होका भेटला तर कशी मजुरी होऊन जाते माहित तर आहे ना मुन्नी आपल्याला सगळ्यालीच माहित आहे तर मागच्या वर्षी आलो होतो ना आपण कशी घन घन लावे हा पातीवर पाणी पाचते ते पातीवर पाणी देते ते जरास बसू नाही देत हात नाही हा हात नाही मोकळा होऊ देत फक्त गिलास घेवा पुरत आणि तोंडाला लावा पुरतं तेवढाच हात मोकळा करू देते बस तर मग माहीत आहे ना सगळे मग कशा आल्या तूच तर म्हणत होती चाला हो बापा मा पचका नको करा मी जबान दिली त्याले मी हो का घेऊन घेतली तूच तर म्हणत होती म्हणून आलो आम्ही त्यासाठी घ्या आता करा तसही मला तर वाटते हे अर्ध तर सोंगलेला हाय बाया आल्या होत्या आल्या असं बाया टाकून गेल्या बाया नाही काय करतीन व बाया का मी हा बाया बी काय काम करतीन पहिले जे घन घन लावते काय काम करतीन बाया आपणही बाई आज करून घेऊ उद्या नाही येऊ बापा इकडे हो मी तशीच म्हणतो बेबी बाई आजच्या दिवस आलो आता होका घेतली मी आलो आज जेवढं होते तेवढं करून घेऊ उद्या नाही येऊ हट पण मजुरी मजुरी नाही देईन पूर झाल्याशिवाय आता पुरा करून द्या आपल्याला मजुरी दिन का ते म्हणा मजुरी द्या मजुरी एका दिवसाची टाकून देता का हो बाई बी आहे गड्या मजुरी बी देणार नाही हो आता कराच लागेल आता आपल्याला

आणते ना पाणी काय पाणी पाणी करून राहिलं बाबा जशा शंभर वर्ष दोनशे वर्षापासून बाई ऊन तपून राहिली गर्मी होऊन राहिली तहान तर लागते उन्हेमध्ये घरच्या घरी नाही लागत तहान पण हे उन्हीमध्ये आम्ही एवढे दुरून आलो तर तहान नाही लागणार काय आम्ही घेतो घेतो आम्ही पथा पाहूनच राहिलो होतो आम्ही पाणी आणायला पटकन आणते पाणी आणते तो वर घ्या घ्या तुम्ही उपाशी तुम्हाला तहान नाही ठेवत तुम्हाला पाच ते पाणी पाय हो जरासे उभे नाही राहू देत ते पाणी आणाले गेले म्हणते आणून नाही ठेवता आले गेले पाणी हम्म आपल्याला म्हणते पातीवर लागा जाऊ दे न ना घे लागा पातीवर ये कुठं तिकडेच आहे काय ये हट बापा ये आना ये तिकडेच आहे काय तर जाऊ दे आता ह्या वेळ करून घ्या आणव सुद्धा आपल्या इर्यांवर मी जाईन त मले बोलन ते अजून मग मला नाही बोलन काय ते का बाई तू इकडे काहून मटकत म्हणून मला नाही तू जाय ना तू ऐकून घेत मान नाही होत ऐकणं ना। मी बोलून देईन तिला अजून तर फालतू तू इपट एका दिवसासाठी आणतो नेहमी पाहिजो बापा बोलून नको बस जो नाही तर बापा इथं भांडण करशील मी काही वायफट नाही बोलत मी बारीक बोलतो जा द्या बापा मग आण आणलं का पाणी जा घ्या बाईले पटकन पाणी पटकन ते म्हटलं होतं पाठीवर जाऊन उभ्या उभ्या तिथं जाऊन बस चाकलून राहिले मस्त अरे बा मंजुळा तू कायले संसार होतो एवढी थांब शांततीनं घेणं करतेत ना थ्या करतेत ना शांततीनं घेणं बा काय शांततीनं शांतती म्हणता वशा लबाळपणा करतेत ना बाया शांततीनं घेतलं ना दो। दोन दिवसाच्या कामाला आठ दिवस लावतेत त्या मग आपले पैसे काय फुकाचे आले का वर तर उतू आले का आपले पैसे दोन दिवसाच्या कामाला आपण दहा दिवसाचे पैसे देवात येईल मजुरी देवात येईल म्हणून थोडस टेंग टेंग लावा लागते त्याच्या मागत लवकर करते अरे तो बॉम्ब मोठा प्रेमान घेव लागते बायाली आता येवाले पाहत नाही आणि तू आपली बयात उगाच फालतू उगाच काहीतरी आपलं काही समजत न होऊन जात तुले बस सगळं समजते मला एवढे घाबरू नका तुम्ही सगळं समजते मला आणि ते कॅन घेऊन ते एवढी काय गरज होती ते एक ढेगडा घेऊन येते एक गुंड गुंड घेऊन येते नाही जशी एवढी सेवा करता का त्याची काहीतरी देव व देवी देवे वत का त्या चला बाई चला आणतो आणतो पाणी आणलं आणलं एवढी देव नाही खाऊ बाई तुम्हाला

उभे आहे तिथे गोष्टी करत नाही कामाला आले तर गोष्टी करायला आले का त्या अरे आवा सगळे गली चला काम नाही करत आहे चला काल तू इथे ऐकले काम काम करायला आलो आपण इथे ऐकले आलो चला या या इकडे चला अरे बाई 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 माफ करा दिले झालं तीन जास्त बोलते जरा शिंग घ्या घ्या बिडे घ्या तुमचे चला अ येऊ नका बाई येऊ नका घ्या चला पाणी आणलो मी पाणी हे मस्त बर्फाचं पाणी आणलो चला थांबा तुम्ही थांबा हो जाता काय जा जा जाता काय तो मले बाळाने भेटत म्हणता का भेटते मले बाळा मी पाचशे रुपये रोजाना घेऊन येईन आणि सांगून घेईन बायाने भेटत म्हणता काय भेटते मला हो आण ना पाचशे आण नाही हजार आण ना, आण आणि आम्हाला दोन हजार आणि देशील आम्ही सांगून नाही देतोय आता हो दादा जा भेटते बाया मध्ये पैसे मागा सगळंच आहे काऊन गंगा भाऊ साहेब काऊन काय झालं हा बाई ते भाऊ साहेब काय बोल त्या बाईच्या समोर ते भाऊ साहेब बोलतच नाही ना मी सांगतो तुले मी इडे घेवाले आली अरे केवढी मावर खेचकावून धावली इकडे आली काय हो आणते व पाणी म्हणून किती काय काय खेचकावून ऐका का आपण कामाने आलो ना इथं इथं ऐकायला आलो का, का, का आपण

मी हाकलली त्याने मग काय म्हणता हाकलली ना बेस केली साधन केली आता तू कुठ तिथं तू तू सोड तिथं आम्ही बी भाऊ साहेब चाललो आम्ही जाऊ द्या बा तुमचा रोज नाही पाहिजे तुमचं काही नाही चाललो आम्ही चला घेर भेटते काम आपल्याला हे इथं दिल ऐकून काम करून काय फायदा आहे का इथं काम करायला आलो काय करायला आलो काय चला हो बरोबर आहे भाऊ साहेब आम्ही मी होका घेतला बा पण माहित नव्हतं मला बाई एवढं करून म्हणून आता बरोबर भाऊ साहेब आम्ही जातो बा नाही होत आल्या बरोबरच एवढं घन घन चिडचिड लावलं दिवसभर काय करून ये बाई काम नाही करू देणार आम्हाला सिद्ध चाललो बा आम्ही बरं ठीक आहे भेटू नशिबात राहीन का नाही जाऊ द्या अरे बाई 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 ऐका ऐका तर ऐका आलं तर जाऊ नका जाऊ द्या बाबा दुसऱ्या बाया भेटतील मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं तुम्ही हा बाया काहून आणल्या अरे अगं बाया बाया आणि नाही का मागच्या वेळेला मी अरे बा मुंजुडा ते आल्या बरोबर काय अगाव पण केली ते अगाव तू तू आहे आल्या बरोबर बोंबले लागली त्याच्या मागं आता आता बाया भेटते का आता विचार कर बाया भेटते का आता कसं सोंगावते

कुठं बाया भेटते कुठं बाया भेटते हा आता ह्या दिवाळीसाठी साठी तीन तीन हजार काय म्हणते ते बायासाठी गिफ्ट घेऊन राहिलं मुख्यमंत्र्याचं तर ह्या तुझ्या सोयाबीन सोंगण्याचे माग कोण लागते आता राशन बी भेटते आला टाइम तर ता साडी बी देऊन एक पत्नी हं? तरी ह्या सोयाबीनच्या मागं कोण आता आजकाल बाया भेटत नाही राशन भेटून राहिलं गरिबाले. या आता मुख्यमंत्र्यांना पंधराशे रुपये लावले हा एस अर्धी तिकीट आहे बुड्या पासष्ट पासष्ट वर्षाच्या वयाले हा पंधराशे रुपये भेटून राहिले विधवा पायाले पंधराशे रुपये भेटून राहिले तर कोण येईल मावरा मंदिर जास्त हा कौन नाही तू समज तुले ज्या बाया भेटल्या त्यालेच कनी प्रेमा प्रेमान काम करून घ्यावं लागते का तुम्ही भेटन नाही तर मग ते आपलं यंत्र भेटते ना आता मशीन हे घेऊन घ्या पैसे तर आहे ना असं नाही पैसे नाही म्हणून ते घेऊन घ्या एक माणूस सांगा आपला गडी बस काढून घ्या ह्या बायाच्या खुशामध्ये करण्यात फायदा नाही एक तर हा कशा पोया पहिले पोयात होत्या का पहिले पोयत किती बोलत यायले तरी पोयत नव्हते बाळा आता पाहू घ्या जरासं बोललं का कशा पोयतेत आपल्याला बी हाय उपाय आहे ते घेऊन घ्या किती सोळा दहा हजार पासून भेटते सोळा हजारच वीस हजारच जसं म्हणलं तसं यंत्र भेटते घेऊन घ्या आणि आपली सोयाबीन काढून घ्या यायच्या माथा आहे काय बायच्या तसंच करा लागणार आता पाहतो तर असं उद्या मार्केट मध्ये जाऊन काय कसं म्हणते तो मशीनच पाहतो आता मशीनच घेऊन येतो तशाशिवाय काही आता बाया भेटत नाही भेटलेही तर तू देत टिकू देत नाही